दौंड तालुक्यातील पारगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून निषेध करण्यात आला. यावेळी सुरू सातारा महामार्गावर पारगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पोपटभाई ताकवणे म्हणाले की सर्व स्तरावर सरकार अपयशी झाले आहे. दुधाला 25 रुपये बाजारभाव द्यावा, कर्जमाफी ही फसवी आहे. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डी न्यूज लाईव्ह, पारगाव, दौंड. या सरकारला जाग यावी म्हणून आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलन केलेले. हे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी कोणाचं सरकार काय सरकार याचं त्यांना घेणे देणं नाही, पण शेतकऱ्याला दुधाचा बाजारभाव मिळावा म्हणून ते रात्रंदिवस आज उभे राहतात. परदेशातलं दूध, आपलं परराज्यातलं दूध येऊन देत नाही तिथं, ते उभे आहेत पालघरचे तिथं. म्हणून आपण त्यांना हा पाठिंबा द्यायचा आहे. आणि आम्हीसुद्धा आज आमच्या संस्थेचं 4 दिवस झालं दूध बंद ठेवलेले. आम्ही त्यांना त्याच्यासाठी उत्स्फूर्त पाठिंबा देतो, कारण आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी ते मांडतात. म्हणून आज जरी किती दिवस जरी बंद राहिलो तरी हरकत नाही, पण राजू शेट्टीला आम्ही आमच्या ह्याचा दूधधंद्याच्या बाबतीत पाठिंबा देतो आहे. आणि दूधधंद्याचा म्हणजे बाजारभाव मिळवून देण्यासाठी आम्ही ते आम्हाला सहकार्य करतो आणि आम्हाला ते त्यांच्यापासून सरकार बाजारभाव देईल अशा अपेक्षा बाळगतो. आणि ह्या दुधाचा देवेंद्र फडणवीसला अभिषेक घालून आम्ही ह्या सरकारचा निषेध केलेला आहे.